जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। गणेशोत्सवामध्ये निरर्थक खर्च न करता या पैशामधून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह वाचनालय सुरू करण्याचा स्तुत्य उपक्रम एकत निंभोरा येथील रामराज्य ग्रुप बहुउद्देशीय संस्थेने राबविला आहे। या स्तुत्य उपक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते काल करण्यात आले। एकत निंभोरा गावातील युवकांनी सर्वांना आदर्श वाटावा असे समाज उपयोगी कार्य केल्यामुळे या स्तुत्य उपक्रमांचे आलेल्या मान्यवरांनी कौतुक केले आहे। या युवकांमुळे केकत निंभोरा गाव आता हायटेक झाले असून यासाठी या युवकांना केकत निंभोरा गावातील सर्व जाती धर्मीय ग्रामस्थांचे अनमोल असे सहकार्य लाभत आहे। श्री गणेश विद्येची देवता, सकल गुणांचा अधिपती, निर्गुण निराकार अशा श्री गणेशाला वंदन करून आजच्या या सुंदर सोहळ्याला आपण सुरुवात करूया। रामराज्य ग्रुप बहुउद्देशीय संस्था केकत निंभोरा यांच्या मार्फत संपन्न होत असलेल्या या विशेष समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख अतिथी आणि सन्माननीय ग्रामस्थ बंधू भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय संस्कृतीमध्ये उत्सव आणि सणांना प्रचंड महत्त्व आहे। प्रत्येक सण आणि उत्सव यांचा इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे, परंपरा आहे। ही परंपरा टिकावी म्हणून आपण मोठ्या आनंदानं हे उत्सव साजरे करीत असतो। असाच एक उत्सव म्हणजेच गणेशोत्सव। 10 दिवसांचा हा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी। या 10 दिवसात सर्वांनी एकत्र यावं, एक व्हावं आणि एकतेतून नवीन काहीतरी साकार करावं हा यामागील हेतू असतो। याच हेतूनं केकत निंभोरा येथील तरुणांनी घडवलेला आदर्श आज समाजासाठी समर्पित करण्याचा हा दिवस आहे। यावर्षीच्या गणेशोत्सवातून माझ्या गावासाठी मी काय करू शकेन या विचारातून रामराज्य ग्रुपने गावासाठी दिलेली भेट लोकार्पण करण्याचा आजचा दिवस आहे। डीजे किंवा ज्येष्ठ नेते माननीय श्री जीके चव्हाण साहेब, जितूभाऊ खोडपे सर, तो खोडपे मॅडम, माझे सहकारी मित्र श्री इंगळे साहेब, त्यानंतर खोडपेताई गावाच्या प्रथम नागरिक, सरपंचाताई, त्यानंतर उपसरपंच, त्यानंतर सर्व सदस्य, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, माझे आजी पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील आणि मंचकारी सर्व मान्यवर सर्व बंधू भगिनींना, या ठिकाणी अमरने आता नुकतंच सांगितलं आहे की ज्या वयामध्ये मुलांनी डीजे आणि बाकी गोष्टींचा आग्रह धरायचा असते आणि त्या वयामध्ये एखाद्या बुजुर्गासारखं वर्तन करणं हे एकंदरीत आपल्या गावासाठी एक चांगलं लक्षण आहे असं मी या ठिकाणी सांगेन की ज्या गावाची तरुण पिढी भविष्याचा वेध घेते, भविष्याचा विचार करते, आपल्या गावाच्या पुढच्या पिढीचा विचार करते, याचा अर्थ या गावाचे पावलं चांगल्या दिशेने पडत आहेत। कारण की या आम्ही आता बंदोबस्त करून जवळजवळ अर्धे बंदोबस्त गणपती विसर्जन जिल्ह्यातलं संपलं, आता अर्धं बाकी आहे आणि या सर्वांचा आम्ही एकंदरीत बंदोबस्त करताना पाहिलंय की डीजे वाजव, आणखी तुला शपथ वगैरे काय काय आहे ते आहे ना, पण तसं न करता आपल्या गावाच्या तरुण पिढीने आपल्या गावाच्या सुरक्षिततेचा या ठिकाणी विचार केला। गणेशोत्सव जो दरवर्षी येते आपल्या जीवनामध्ये, संसारामध्ये मंगल आणि मंगल्य सर्व घेऊन येत असते, सण उत्सव आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असतात आणि जो सादर करण्याची जी पद्धती आहे, खऱ्या अर्थानं आपले जे काही आपले धार्मिक पद्धती त्या विधीप्रमाणे त्याचं रीतशीर आणि विधीपूर्वक गणेशाची प्रतिष्ठापना झाली पाहिजे आणि विधीपूर्वक विसर्जन झालं पाहिजे, त्यावेळेसच आपल्या संसारामध्ये आणि जीवनामध्ये चांगले दिवस येत असतात आणि चांगल्या सर्व गोष्टी घडत असतात। म्हणून त्याची पूजासुद्धा, पूजा अर्चा जी आहे ती विधीपूर्वक केली पाहिजे। कारण की आपण सांगतो की या ठिकाणी पूजेमध्ये एखादं साहित्य जर कमी असलं तर पूजा पूर्ण होते का? पूजा पूर्ण होत नाही। म्हणून ती विधीपूर्वक असली पाहिजे, सर्व साहित्यानिशी असली पाहिजे आणि मनापासून असली पाहिजे, तेव्हा ती सर्व आपल्या कुटुंबाला फलते, फुलते आणि पावते। तसं आपल्या गावामधील सर्व तरुण मला खाद्यांचा हेवा वाटायला लागला की एवढ्या कमी वयामध्ये तुमच्या गावाचा विचार ते करताय, गावाच्या सुरक्षिततेचा विचार करताय। कॅमेऱ्याचा जो प्रश्न आहे तो ह्या सर्व तरुणांनी मार्गी लावला, मी त्यांना धन्यवाद देतो आणि एवढ्या कमी वयात एवढे बुजुर्ग आणि पोक्त विचार त्यांच्यामध्ये आले याचा अर्थ आपली पिढी फार सक्षम आहे
आणि मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि ह्या कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन जे आहे त्या बाबतीत माननीय चंदूभाऊ आहेत, जितूभाऊ सर्व आता बोलतीलच. मी आपला पुनश्च आपल्या ह्या गणेशोत्सवानिमित्त आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो. आपल्या या रामराज्य ग्रुप तो उद्देश्य संस्था केकतने बोरा यांच्या विद्यमान आयोजित आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय चंदूभाऊ, आपल्या या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आपल्या विभागाचे DYSP आदरणीय पातोंड साहेब, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय जितूभाऊ, आमचे काका JK चव्हाण साहेब, आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय दिलीप खोडके साहेब, उपस्थित सर्व मान्यवर व गावातून आलेले सर्व ग्रामस्थ माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंद होतोय की याआधी साहेबांनी सांगितलं, अमर भाऊंनी सांगितलं की अवास्तव खर्चाला फाटा देऊन आपल्या गावाच्या विकासाचं पाऊल आपण या निमित्तानं उचललेलं आहे. मित्र, आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जेव्हा ते पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा लाल किल्ल्यावर त्यांनी भाषण दिलं, त्या भाषणामध्ये त्यांनी पहिलं वाक्य वापरलं, सबका साथ सबका विकास आणि स्वच्छ भारत मिशन. तर या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की आपण जो उपक्रम राबवत आहोत तो खरंच तालुक्यासाठी एक मार्गदर्शक असा उपक्रम आपण दिलेला आहे. अनेक गावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही दौरे करत असतो तेव्हा अनेक अशी गावं आहेत की तिथील काही सरपंच असतील, काही तिथील तरुण वर्ग असेल, ते अनेक उपक्रम राबवत असतात. आपल्या तालुक्यामध्ये मला सांगताना खूप आनंद होतो की अनेक गावामध्ये CCTV बसवल्यामुळे त्या गावातील अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांना आवाज असलेला आहे. काही गावांमध्ये तर साहेब बाहेर शौचाला बसू नये म्हणून देखील CCTV बसवलेले आहेत. म्हणजे गावामध्ये आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शौचालयाचा वापर नागरिकांनी जास्तीत जास्त करावा, बाहेर कोणी शौचास जाऊ नये जेणेकरून आपल्या गावाचं आरोग्य सुधारेल, आपल्या गावातील ज्या काही गोष्टी भांडणं असतील, रात्री चोऱ्या असतील, अशा गोष्टींना देखील आळा बसण्याचं काम या CCTV माध्यमातून होणार आहे. आणि आज आपण सर्वजण पाहतात की तो वाचनालयाचं देखील या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला सुरुवात करून दिलेली आहे. मित्र, म्हटलं जातं की जो वाचेल तो वाचेल, याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की वाचन हे एवढं महत्त्वाचं आहे की आयुष्यामध्ये आपल्याला अनेक असे अनुभव, अनेक अशा अडचणी या वाचनाच्या माध्यमातून आपण सोडवू शकतो. आणि आता स्पर्धेचं युग असल्यामुळे तरुणांना गावामध्येच जर स्पर्धा परीक्षांचं या वाचनालयाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच त्याचा खूप मोठा उपयोग त्यांच्या आयुष्यामध्ये होणार आहे. मी या निमित्ताने एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. जसं समुद्रामध्ये एखादं जहाज असतं आणि ते जहाज जेव्हा आपण समुद्रामधून त्याचं मार्गक्रमण करत असतं तर समुद्रातलं जहाज हे लोखंडाने बनवलेलं असतं. आपण एखादा लोखंड्याचा तुकडा जर बादलीभर पाण्यात देखील टाकला तर तो बुडतो. आणि एवढं मोठं लोखंडाचं जहाज हे समुद्राच्या पाण्यावर तरत असतं तर ते काबरं तरतं तर ते समुद्रातलं पाणी आपल्या आत येऊ देत नाही, समुद्राच्या लाटा ते आपल्या आत येऊ देत नाही. तसंच तरुणांना माझं आवाहन आहे की समाजामध्ये अनेक अनिष्ट गोष्टी आहेत, अनेक अशा तुम्हाला बोलावणाऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला मोह पाळणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी आपण आपल्यामध्ये येऊ देऊ नका. जसं ते जहाज समुद्रातलं पाणी आपल्यात येऊ देत नाही, लोखंड जर पाण्यात टाकलं तर ते बुडतं, परंतु लोखंडाने बनवलेलं जहाज हे त्या समुद्रात देखील बुडत नाही. त्याचं कारण एकच आहे की बाहेरल्या गोष्टी ते आत येऊ देत नाही. तसंच तरुणांनी ज्या अनिष्ट गोष्टी असतील, ज्या समाजाला अभिप्रेत नाही आहे, अशा गोष्टींचा त्याग केला पाहिजे, ते आपल्यामध्ये येऊ दिले नाही पाहिजे. आणि निश्चितच ते आपण कराल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. यापुढे अजून काही मदत लागली तरी ते सर्व मान्यवर बसलेले आहेत, ते कायम सदैव आपल्या मदतीसाठी आहेतच. पण या राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांचा खूप आवडीचा विषय आहे. तरुणांसाठी कायम अनेक योजना ते राबवत असतात
आणि त्या तरुणांसाठी जे जे काही मागील व्यायामशाळा असतील, व्यायामशाळेत साहित्य असेल, वाचनालयासाठीची मदत असेल, ते नेहमी पुढे होऊन करत असतात. अनेक मुलांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं तरुणांना ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतील त्या देता येतील, त्यासाठी गरज आहे. अशा मंडळ जसं आज या संस्थेनं पुढे येऊन हे उपक्रम राबवलेले आहेत, असे उपक्रम राबवण्याची गरज खरंच समाजामध्ये आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, तसेच आपल्या या तरुणांना शुभेच्छा देतो की आपल्या अतुनाची सेवा आपल्या येणाऱ्या भावी काळामध्ये सुद्धा घडावी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.